मुंबई महापालिका आयुक्त यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये कोट्यवधीच्या व्यवहाराच्या नोंदी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय आणि यामध्ये मातोश्रीला दोन कोटी दिल्याचा उल्लेख असल्याची माहिती आयकरच्या सूत्रांकडून मिळतीये तसंच मातोश्रीला पन्नास लाखांचा घड्याळ दिल्याचाही डायरीमध्ये उल्लेख आहे मात्र डायरीमधील मातोश्री म्हणजे आपल्या आई असल्याचा दावा जाधव यांनी केल्याचंही आयकरच्या सूत्रांनी म्हटलं आहे आता आयकर विभागाकडून या संदर्भात तपास सुरू आहे आयकर विभागानं जाधव यांच्या घरी छापेमारी करून दस्तऐवज जप्त केले होते त्यासोबतच विमल अग्रवाल यांच्या घरीही आयकरनं छापेमारी केलेली होती मनश्री पाठक आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत मनश्री यशवंत जाधव यांच्या डायरीमधले व्यवहार नेमकं काय सांगतायत आणि जाधवांचा सा काय दावा आहे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हो यांच्या घरी काही दिवसांपूर्वी आयटीनं छापेमारी केली होती या छापेमारीमध्ये बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि आता आयटी विभागातल्या सूत्रांकडनं असं कळतं आहे की त्यांच्याकडे असलेल्या नोंदीनुसार मातोश्रीला दोन कोटी देण्यात आल्याचा उल्लेख आहे त्यासोबतच पन्नास लाखांचा घड्याळ देण्यात आल्याचा देखील उल्लेख आहे जे मात्र जेव्हा याची विचारणा यशवंत जाधव हो यांना केली गेली तेव्हा यशवंत जाधवांनी आयटीला असं उत्तर दिलेलं आहे की मातोश्री म्हणजे आपल्या आई आहेत आणि गुढीपाडव्याच्या सणानिमित्ताने त्यांनी आपल्या आईलाही भेट दिलेली आई आई आहे त्याच्यामुळे आयटी डिपार्टमेंटने असा देखील दावा केलेला आहे की यशवंत जाधव यांच्याकडे नोंद असलेल्या मातोश्री म्हणजे यशवंत जाधवांच्या आई आहेत असं उत्तर त्यांच्याकडनं मिळालेलं आहे त्याच्यामुळे आता पुढची तपासणी ही तर सुरू आहेच मात्र या नोंदीमध्ये मातोश्रीचा उल्लेख आल्याने अर्थातच सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत मनश्री धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये मातोश्रीला दोन कोटी दिल्याची नोंद आहे आयकरच्या सूत्रांकडून ही माहिती मिळतेय तर मातोश्रीला पन्नास लाखांचं घड्याळ दिल्याचा जाधव यांच्या डायरीमध्ये उल्लेख आहे अर्थात ही सगळी माहिती आयकरच्या सूत्रांकडून मिळतीय दरम्यान मातोश्री म्हणजे आपली आई असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केलेला आहे